Welcome students. This is a Jezul Cursor here. Uh, we studied in previous lecture a reconstitution of partnership under death of partner practical problem first. Today we start a second number accounting problem with the information of balance sheet and the adjustments. बैलेंस शीट्स एडजस्टमेंट्स थ्रू अपन यठिक अकाउंटिंग प्रॉब्लम सेकंड सॉल्व करते हैं राहुल रोहित एंड रमेश आर पार्टनर्स आर इन अ बिजनेस शेयरिंग प्रॉफिट्स एंड लॉसेस इन द रेशो ऑफ थ्री इज टू इज वन रिस्पेक्टिवली देर बैलेंसशीट एज ऑन थर्टी फर्स्ट मार्ट टू थाउजेंड एंड सेवेंटीन वॉज ऐज फॉलोज यह प्रकार बैलेंसट प्रोवाइड के लिए शीट एज ऑन थर्टी फर्स्ट मार्ट टू थाउजेंड सेवेंटीन लाइब्रिटीज एसेट्स प्रोवाइड के लिए नरंतर एडजस्टमेंट्स प्रोवाइड के लिए कि ऑन फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजेंड सेवेंटीन रमेश डाइड अँड पार्टनरशिप डेट प्रोव्हायडेड दॅट हा तो थर्ड नंबर पार्टनर आहे थर्ड नंबर पार्टनरची डेथ झाली आहे कधी डेट झाली आहे ते लक्षात घ्या सपोज फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड सेवन्टीन मग फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड सेवन्टीनला डेट झाली आहे तर लक्षात घ्या यामध्ये अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय करायचं आहे आपल्याला त्या पार्टनरला बेनिफिट्स कधीपर्यंत ते द्यायचे आहेत की फायनान्स इयर स्टार्ट झालेला आहे तुमचं फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेव्हन्टीन बरोबर इथे फायनान्स इयर थर्टी फर्स्ट मार्च टू थाउंड सेवन्टीन क्लोज झालं आहे नंतर नेक्स्ट फायनान्शियल इयर कधी स्टार्ट होणार फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेव्हन्टीनला स्टार्ट होणार बरोबर आहे आणि कधी होणार ते एंड फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेव्हन्टीनला स्टार्ट झालं की थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड एटीनला एंड होणार परंतु या दरम्यान या फायनान्शियल इयर दरम्यान पार्टनरचे डेट झाली कधी फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड सेव्हन्टीनला म्हणजे इथे फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड सेवन्टीनपर्यंतचे बेनिफिट्स आपल्याला त्या पार्टनरला आहेत म्हणजे काय एप्रिल सपोज किती मंथ होता त्या ठिकाणी मग सपोज एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर अँड फर्स्ट ऑक्टोबरला तर डेट झाली आहे म्हणजे ए वन टू थ्री फोर फाय सिक, सिक्स सिक्स मंथचे बेनिफिट्स आपल्याला प्रोवाईड करायचे आहेत कुणाला डिसीज पार्टनरला समजल्याप्रमाणे या डेथवरनं आपल्याला लक्षात घ्यायचे की डिसीज पार्टनरला आपला बेनिफिट्स किती प्रोवाईड करायचे आहेत सपोज फर्स्ट प्रिवियस फायनान्शियल इयर होतं फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सिक्स्टीन टू थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड सेवन्टीन हे प्रीवियस फायनान्शियल इयर होतं आणि तुमचं नेक्स्ट फायनान्शियल इयर स्टार्ट कधी होणार की फर्स्ट एप्रिल टू थाउजं सेव्हन्टीन हे करंट इयर तुमचं असणार आहे या फायनान्शियल इयरमध्ये पार्टनरची डेथ झाली आहे की फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड सेव्हन्टीनला Uh, हो मग फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेवन्टीन टू थर्टी टू फर्स्ट एप ऑक्टोबर टू थाउजंड सेवन्टीन ड्युरेशन होतो तुमचा सिक्स मंथचा ज्यामध्ये एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबरला तर डेट झाली आहे म्हणजे सिक्स म्हणजे बेनिफिट्स आपल्याला या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत कुणाला प्रोवाईड करायचे आहेत यामध्ये डिसीज पार्टनरला याप्रमाणे तो म्हटलं तर अशा पद्धतीने हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आहे हा आपण सॉल्व करतो आहोत अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये काय प्रिपेअर करायचं आहे ते आपण लक्षात घेणं गरजेचं आहे तर अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये तुम्हाला यामध्ये ॲडजस्ट नंबर एट नंतर जे काय मेन्शन केलं आहे की के प्रिपेअर रमेश कॅपिटल अकाउंट शोईंग द अमाऊंट पेबल टू हीज एक्झिक्युटर्स तुम्हाला रमेश कॅपिटल अकाउंटला प्रिपेअर करायचे रमेश कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं म्हणजे डीसीस पार्टनर्स कॅपिल अकाउंट प्रिपेअर करायचे की ज्या माध्यमातून तुम्हाला अमाऊंट पेबल टू हिज एक्झिक्युटर डी रमेश एक्झिक्युटर्सला किती अमाऊंट पे करायचे आहे ते आपल्याला या रमेश कॅपिटल अकाउंट थ्रू शो करायचं आहे हे झालं फर्स्ट नंबर वर्किंग सेकंड नंबर वर्किंग तुम्हाला असणार आहे या ठिकाणी की गिव वर्किंग ऑफ पा प्रॉफिट अँड प्रॉफिट अँड गुडविल तुम्हाला प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि गुडविलचंही कॅल्क्युलेशन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला वर्किंग नोट्स प्रिपेअर करायचे आहेत तर अशा पद्धतीने हा अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे ह्या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तुम्हाला तर प्रिपेअर करायचं आहे परंतु ते वर्किंग नोटमध्ये प्रिपेअर करायचे वर्किंग नोटमध्ये यासाठी की त्यातनं आपल्याला रिव्हॅल्युशन प्रॉफिट किंवा रिव्हॅले्युशन लॉस समजला पाहिजे कुणाचा डिसीज पार्टनरचा म्हणजे रमेशच्या पार्टनरचा त्यासोबतच रमेश कॅपिटल अकाउंट तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे अँड अदरवाईज तुम्हाला त्या व्यतिरिक्त वर्किंग नोट ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ वर्किंग नोट रिगार्डिंग टू कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉ प्रॉफिट अप टू डेट ऑफ रमेश डेथ इथपर्यंत अप टू डेट ऑफ रमेश डेथ रमेशच्या डेटपर्यंतची जो काय प्रॉफिट तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे अँड गुडविल अप टू किंवा गुडविल ऑफ रमेश या ठिकाणी जो शेअर असेल किंवा शेअर ऑफ गुडविल किंवा रमेश शेअर इन गुड विल या प्रकारचं कॅल्क्युलेशन आपल्या यामध्ये करायचं आहे तर अशापर्यंत हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आपल्याला कळलं की आपल्याला काय प्रिपेअर करायचं ठीक आहे या पद्धतीने तर आता आपण या ठिकाणी अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व करता करण्यापूर्वी आपल्याला जे बॅलन्सेस आहेत ते आपण सुरुवातीला लक्षात घ्यायचे आहेत की आपल्याला फक्त कोणाचं कॅपिटल अकाउंट प्रिपअर करायचं रमेश कॅपिटल अकाउंट म्हणून आपण कॅपिटल अकाउंटमधला बॅलन्स या ठिकाणी रमेशचा जो असेल तो फक्त कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स रमेश कॅपिटल अकाउंट कि ट्रान्सफर करणार आहोत बाय बॅलन्स ब्रॉड डाउन टू लॅक फॉर्टी याप्रमाणे क्रेडिटर्स बिल्स पेबल या दोन्ही बॅलन्सेसला आपण कुणी ट्रान्सफर करणार नाही एकत्र या ठिकाणी आपलं बॅलन्सशीट प्रिपेअर करायचं नाही आहे ठीक आहे किंवा कॅपिटल अकाउंट ऑफ राहुल रोहित या दोघांचाही बॅलन्स आपण इथे कन्सिडर करत नाही आहे तो देखील बॅलन्स आपण ट्रान्सफर करायचं आहे लास्ट नंबरचा बॅलन्स जनरल रिझर्व आप नाईन्टी सिक्स थाउजंड नाईंटी सिक्स थाउजंड जनरल रिझर्व असेल आणि पार्टनरचा जर रेशो असेल थ्री इज टू इज वन आणि टोटली जर शेअर्स या ठिकाणी जर असेल सिक्स तर नाईंटी सिक्स थाउजंडला आपण जर डिवाईड केलं तर त्या ठिकाणी सपोज नाईंटी सिक्स थाउजंड मल्टीप्लाइड आता वन अपॉइंट सिक्स रिटायरिंग पार्टनरचा शेअर काय तुमचा वन रिटायरिंग पार्टनर कोण लास्ट नंबर बरोबर आहे मग रिटायरिंग पार्टनर शेअर वन आहे म्हणून वन डिवायडेड बाय सिक्स म्हणून या ठिकाणी वन डिवायडेड बाय सिक्स त्यानंतर किती व्हॅल्युएशन मिळतं ते लक्षात आहे सिक्स्टीन थाउजंड सिक्स्टीन थाउजंड ही कोणाची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला डी पार्टनरची डीज पार्टनरचा शेअर काय डी सी टोटल पार्टनरचा शेअर थ्री इज टू इज वन म्हणून वन हा लास्ट नंबर पार्टनर कुठल्या पार्टनरची डेट झाली रमेश हा पार्टरची त्याचा रेशो काय असेल वन म्हणून वन डिवायडेड बाय सिक्स म्हणून जर नाईन्टी सिक्स थाउजंड मल्टिलाईड बाय वन डिवायडेड बाय सिक्स म्हणून सिक्सटीन थाउजंड हा जनरल रिझर्वमधला त्या रमेश पार्टनरचा काय असेल शेअर असेल मग याची काय बसणार जनरल रिझर्व अकाउंट डेबिट रुपीज सिक्सटीन थाउजंड टू रमेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट रुपीज सिक्सटीन थाउजंड याप्रमाणे काय आलं नंबर नेक्स्ट आहे ॲसेट साईडमध्ये असेल डेटर्स रुपीज वन लॅक आता डेटर्स रुपीज वन लॅकमधनं जो का आर डी चार्ज केला गेला के आहे तर त्या आर डेच्या संदर्भात देखील ॲडजस्टमेंट तुम्हाला दिली आहे ती आपण अभ्यास आहोत प्लॅन्टँड मशनरी एटी फाय थाउजंड त्याही संदर्भामध्ये ॲडजस्टमेंट दिली आहे ती देखील आपण अभ्यासणार आहोत इन्वेस्टमेंट मोटर लॉरी बिल्डिंग बँक यांच्या संदर्भामध्ये सपोज बे बँकचं रिगार्डिंग ॲडजस्टमेंट नाही आहे बिल्डिंग रिगार्डिंग ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी आहे का हे आपण शोधणं गरजेचं आहे तर बिल्डिंग रिगार्डिंग ॲडजस्टमेंट नाही आहे तर फक्त या ठिकाणी आपण मोटर लॉरीच्या संदर्भामध्ये देखील आपण ॲडजस्टमेंट आहे का ती एकदा खात्री करणं गरजेचं कर आहे तर बोला मोटर लॉरीच्या संदर्भामध्ये देखील ॲडजस्टमेंट या ठिकाणी दिलेली नाही आहे ही लक्षात घ्या तर अशापर्धे सर्व बॅलन्सशीट आपण ब्लँक करणार आहोत ॲडजस्ट नंबर फर्स्ट जे असेल ती समजून घ्या आर डी वॉज मेंटेन ॲट फाय पर्सेंट ऑन डेटर्स डेटसवरती आर डी तुम्हाला फाय पर्सेंट मेंटेन करायची ॲक्च्युअल डेटसच्या अमाऊंट किती आहे वन लॅक वन लॅकवरती फाय पर्सेंट डेटर्स जर आपण कॅल्क्युलेट केले तर व्हॅल्यू किती मिळाली पाहिजे फाय थाउजंड मिळते आहे बरोबर म्हणजे तुम्हाला फक्त फाय थाउजंडच आर चार्ज करायला सांगितले आहे ॲक्च्युअली तुम्ही ऑलरेडी किती आर डी चार्ज केलं टेन थाउजंड म्हणजे फाय थाउजंड तुम्ही एक्सीस चार्ज केले म्हणजे फाय थाउजंड तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेब डेबिट साईडला म्हणण्यापेक्षा क्रेडिट साईडला फाय थाउजंड मेन्शन करायचे आहेत का तर तुम्हाला डेटरची आर डीची प्रोविजन ती फाय थाउजंडच कॅलक्युट करायची का तर वन लाख रुपीजवरती फाय पर्सेंटने फाय थाउजेंड येतात ऍक्च्युअली तुम्ही किती प्रोव्हिजन केली आहे टेन थाउजंड किती एक्सेस प्रोव्हिजन केली फाय थाउजंड मग फाय थाउजंड तुम्हाला रिव्हॅल्युशन रिव्हॅशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लस अडजस्टमेंट अँटच्या साईला बाय आर डी रुपीज फाय थाउजंड या प्रकारचा बॅलन्स मेन्शन करायचं समजलं त्यानंतर ॲडजस्ट नंबर सेकंड असेल प्लॅन्ट अँड मनरी अँड इन्वेस्टमेंट वीअर व्हॅल्यूड ॲट रुपीज एटी थाउजंड अँड रुपीज फोर लॅक टेन थाउजंड रिस्पेटिव्हली प्लॅट अँड मशनरी यांच्यावरती तुम्हाला प्लॅन्टँड मशनरीची व्हॅल्यू किती आहे एटी फाय थाउजं आहे आणि प्लॅन अँड मशीनरीची व्हॅल्यू किती दिसते आता एटी थाउजंड म्हणजे प्लॅट अँड मशनरीची व्हॅल्यू किती झाली तुमची फाय थाउजंने रिड्यूज झाली मग फायव्ह थाऊजंने रिड्यूस झाली तर आता पर्सन प्रिपेक्टर जाणार कुठे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईला तिथे काय म्हणायचे टू प्लॅन्टँड मशनरी अकाउंट रुपीज फायव्ह थाऊझंड दोन्हीमधला जो, जो, था, जो डिस्टन्स दो आहे तो फायव्ह थाउजंड आपल्याला प्रॉफिट अँड लॉ ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईला इंडिकेट करायचे समजलं आणि आता सेकंड नंबर पेट आपण जर ट्रान्सफर केला तर तो जाईल बॅलन्स बॅन्सच्या ॲसेट सहीला मात्र आपण बॅलन्स शीट प्रिपेअर करत नाही आहे हे लक्षात घ्या पुढे काय मेन्शन केलं की इन्व्हेस्टमेंट वेअर व्हॅल्यूड रुपीज फोर लॅक टेन थाउजंड इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू काय होती थ्री लॅक फिफ्टी थाउजंड इन्व्हेस्टमेंटची बुक आ, मार्केट व्हॅल्यू काय झाली फोर लॅक टेन थाउजंड याचा अर्थ सिक्स्टी थाउजंड रुपीज नाही या ठिकाणी इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू इनक्रीज झाली म्हणून इन्व्हेस्टमेंटचा बॅलन्स तुम्हाला कुठे ट्रान्सफर करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अडजस्मेंट अकाउंटचा क्रेडिट जाईला बाय इन्व्हेस्टमेंट रुपीज सिक्स्टी थाउजंड या प्रकारचे इफेक्ट द्यायचा आहे सेकंड नंबर इफेक्ट दिला असता आपण बॅन्सीटीटच्या जायला परंतु बॅलन्सशीट आपण प्रिपेअर करत नाही आहोत ठीक आहे ॲडजस्ट नंबर सेकंड तुम्हाला समजले असेल ॲडजस्ट नंबर थर्ड असेल ऑफ द क्रेडिटर्स अँड आयटम ऑपरपी सिक्स थाउजंड वॉज नो लॉगर लायबिलिटी अँड हेन्स वॉज प्रॉपरली ॲडजस्टेड क्रेटर्स ही तुमची लॉन्गर लायबिलिटी नाही आहे किंवा क्रेटर्स ही जी लायबिलिटी जी जी आहे किती पे करायचे तुम्हाला एटी थाउजंड मात्र सिक्स जे काय क्रेटर्स आहेत हे तुम्ही काय प प करत नाही ऑफ द क्रेटर्स अँड आयटम ऑफ रुपीज सिक्स थाउजंड वॉज नो लॉन्गर अ लायब्रिटी अँड हेन्स वॉज प्रॉपरली ॲडजस्टेड तुम्हाला सिक्स थाउजंड रुपीजचे क्रिएटरचे अमाऊंट पे नाही करायची म्हणजे हा तुमचा काय झाला इनकम झाला इन्कम झाला म्हणजे एवढे पैसे तुमचे वाचलेत किंवा तुम्हाला द्यायचे नाहीत म्हणून याचं आपण पोस्टिंग काय करणार प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्मेंट अकाउंटचं क्रिट साईला ॲज ए इनकम म्हणून मेन्शन करणार बाय क्रेटर्स रुपीज सिक्स थाउजंड समजल्याप्रमाणे याचा सेकंड नंबर इफेक्ट आपण मेन्शन केलं असतं की क्रेटर्समधनं लेस केलं असतं बॅलन्सशीटच्या लाबिट साईला परंतु बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करायचं नाही आहे म्हणून आपण त्याचा इफेक्ट त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा सेकंड इफेक्ट लक्षात घ्यायचं नाही आहे फर्स्ट इफेक्ट पाय काय द्यायचं मला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईला बाय क्रेटर्स अकाउंट रुपीज सिक्स थाउजंड याप्रमाणे इफेक्ट द्यायचे समजल्याप्रमाणे नंबर नेक्स्ट आहे

वन लॅक ट्वेंटी थाउजंड त्यामध्ये डिसीज पार्टनरचा शेअर इन्क्लूड आहे रमेश शेअर इन इट अप टू डेट ऑफ हिज डेथ वॉज गिवन टू हिम पार्टनरचा शेअर त्यामध्ये इन्क्लूड आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचं की ज्या माध्यमातून आपल्याला प्रॉफिट अप टू डेथ ऑफ रमेश याप्रमाणे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत मग त्या प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर त्याचे आपल्याला दोन इफेक्ट्स द्यायचे असतात नेहमी की एक तर प्रॉफिट अँड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट म्हणून आणि सेकंड नंबर इफेक्ट जातो बॅलन्सच्या ॲसेला ॲसेट साईडला तर याचा फक्त आपल्याला सिंगल इफेक्ट द्यायचा यामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट याप्रमाणे जो काय अमाऊंट येईल ती अमाऊंट आपण इथे कॅल्क्युट करणार आहोत ॲडजस्ट नंबर फाय असेल गुड विल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट टू टाइम्स ऑफ ॲट द ॲव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट फाय इयर्स विच वेअर की फाय इयर्सचा तुम्हाला प्रॉफिट लॉस दिला आहे किंवा प्रॉफिट दिला आहे त्या माध्यमातून तुम्हाला गुडविल जे असेल फर्मचं ते कॅल्कुलेट करायचं आहे रमेश शेअर इन इट वॉज टू बी गिवन टू हिम आणि रमेचचा देखील या गुडविलमध्ये शेअर आहे तो देखील आपण कशापर्यंत कॅल्कुट करायचा ही गुडील कॅल्क्युलेशनचं वर्किंग नोट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्या ॲडजेस्ट नंबर फिफ्टमध्ये आपल्याला करायचं लक्षात घ्यायचं आहे मग गुडविलचा जो शेअर असेल तो तो गुडविलचा जो शेअर निघेल रमेशचा जो शेअर असेल गुडविलचा तर तो आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रमेश कॅपिटल अकाउंट खेट साईडला बाय गुडविल अकाउंट याप्रमाणे इंडिकेट करायचं आहे ठीक आहे ॲडजस्ट नंबर सिक्स आहे सॅलरी रुपीज फाय थाउजंड पर मंथ पेबल टू हम फायव्ह थाउजंड रुपीजची सॅलरी पे केली गेली आहे कोणाला रमेश या का पार्टनरला तर निश्चितपणे किती मनचे बेनिफिट्स आपल्याला प्रोवाईड करायचे सिक्स मंथचे म्हणून फायव्ह थाउजंड मल्टीप्लाय सिक्स मंथ म्हणजे सपोज फायव्ह थाउजंड मल्टिप्लाय सिक्स मंथ जर म्हटलं तर त्या ठिकाणी थर्टी थाउजंड रुपीजची सॅलरी पे करायची कोणाला रमेश या पार्टनरला मग रमेशच्या पार्टनरचा तो काय असेल इनकम मग एंट्री काय बस होते सॅलरी अकाउंटने भेटू रमेश कॅपिटल अकाउंट म्हणून रमेश कॅपिटल अकाउंट क्रेड साईड अमिशन करायचे बाय सॅलरी अकाउंट रुपीज थर्टी थाउजंड बरोबर आहे याप्रमाणे त्यानंतर ॲडजस्ट नंबर सेवन असेल की इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट फाय पर्सेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती तुमचा तो कॅल्क्युलेट करायचा मग सपोज इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशावरती चार्ज करता तुम्ही कॅपिटलवरती मग आता पार्टनरचं कॅपिटल किती आहे टू लॅक फोर्टी थाउजंड मग टू लॅक फोर्टी थाउजंड हे डिस पार्टनरचं कॅपिटल टू लॅक फोर्टी थाउजंड तर या टू लॅक फॉर्टी थाउजंडवरती आपल्याला काय चार्ज करायचं आहे इंटरेस्ट चार्ज करायचा आहे किती चार्ज करायचं तो फाय पर्सेंट मग टू लॅक फॉर्टी थाउजंडवरती फाय पर्सेंट इंटरेस्ट जर चार्ज केला तर तो किती येतो तुमचा ट्वेल्व थाउंड मग तो ट्वेल्व थाउजंड इंटरेस्ट आपल्याला काय करायचं आहे पार्टनर्स अकाउंट अकाउंटच्या रमेश कॅपिट अकाउंट किट साईला मेन्शन करायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल का अमाऊंट काय मेंशन करायचे टू लॅस सॉरी ट्वेल्व थाउझ या प्रमाणे समजला इथपर्यंत इथे देखील सिंगल इफेक्ट द्यायचं आहे वॉज पेबल तेवढा अमाऊंट त्या ठिकाणी पेबल आहे कोणाला रमेशांना अँड ऑन ड्रॉइंग्स रुपीज टू थाउजंड वी आर आणि इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स देखील चार्ज केला आहे टू थाउजंड तर हा जो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आहे हा आपल्याला चार्ज करायचा की जो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स नेहमी कुठे ट्रान्सफर करतो तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला मग एंट्री काय पास करता रमेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स रुपीज टू थाउजंड याप्रमाणे ॲडजस्टमेंट नंबर सेव्हनचा इफेक्ट तारीख द्यायचं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणजे ॲडजस्टमेंट नंबर सेवनमध्ये किती ॲडजस्टमेंट्स आहेत दोन इंटरेस्ट ऑन कॅपिटल अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स याप्रमाणे इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण पार्टनर्स कॅपिल अकाउंट बाय पार्टनर्स कॅपिटल बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट रुपीज व थाउजंड मेंशन केलं ट्वेल्व थाउजंड कशा आले माहिती आहे आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल नेहमी कॅपिटल अमाऊंटवरती चार्ज करतो मग मां कॅपिटल अमाऊंट किती आहे टू लाख फोर्टी थाउजंड याप्रमाणे आणि रिमेनिंग बॅलन्स जो काय असेल टू थाउजंड ड्रॉइंग्स इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स माहिती आहे त्याला तो बॅलन्स आपण काय करतो आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईला मेन्शन करतो टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स रुपीज टू थाउजंड ॲडजस्टमेंट सेवन समजली आहे आणि लास्ट नंबरची ॲडजस्टमेंट रुपीज एट नंबर ॲडजस्टमेंट ड्रॉइंग्स मेड बाय रमेश अप टू सप्टेबर टू थाउजंड सेव्हन्टीन वेअर रुपीज पर मंथ सप्टेंबर एंडिंगपर्यंत म्हणजे फर्स्ट ऑक्टोबरला तर डेथ झाली पार्टनरची सप्टेंबर एंडिंगपर्यंत ड्रॉइंग्स घेतले पार्टनरने फाय थाऊजंड पर मंथ किती मंचचे बेनिफिट्स देतो आपण सिक्स मंथचे म्हणून फायव्ह थाऊझंड मल्टिप्लाईड बाय सिक्स म्हणून थर्टी थाउंड हे काय असणार आहे या ठिकाणी रमेश कप रमेश या पार्टनरचं ड्रॉइंग्स असेल मग ड्रॉइंग्स चिट्ट काय आज करता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग्स म्हणून रमेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग्स म्हणून रमेश कॅपिटल अकाउंट डेबिट साईला मेन्शन करायचं टू ड्रॉइंग्स अमाऊंट रुपीज टू ड्रॉइंग्स अकाउंट रुपीज थर्टी थाउझंड या प्रमाणे तर अशापर्यंत सर्व इफेक्ट्स आपल्याला अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये द्यायचे आहेत हे आपण लक्षात घेतो आहे आता हा अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण नोटबुकवरती काय करतो प्रॉपरली सॉल्व करतो अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण व्यवस्थित समजून घेतल्यानंतर नोटबुकवरती हा प्रॉब्लेम काय करायचा आहे आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे ठीक आहे तर हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सॉल्व्ह करतो आहोत की ज्यामध्ये तर हा जो अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो आहोत की ज्यामध्ये अकाउंटिंग प्रॉब्लेम आपल्याला पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे की जसं की या तुम्हाला रमेश कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करायचं आहे या पद्धतीने तुम्हाला पर्टिक्युलर सामाऊंट रुपीज पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज या प्रकारचे कॉलम स्टॉक करायचे आहेत साधारणतः तुम्हाला वर्किंग नोटमध्ये रव्हॅल्युशन अकाउंट की ज्याला प्रॉफिट अँड लॉस अडजस्टमेंट अकाउंट म्हणून तुम्ही प्रिपेअर करायचे वर्किंग नोटमध्ये याला काय मार्क्स नाही आहेत त्यांना तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे फक्त रिव्ह्युलेशन प्रॉफिट और रिव्हॅले्युशन लॉस आणि या पद्धतीने मी वर्किंग नोट अगोदरच तयार करून ठेवली की कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ ऑफ पार्टनर किंवा डेट ऑफ रमेश ले वा ले ले, ले, ते आपण लक्षात घेऊयात ॲडजस्टमेंट ज्या वेळेले त्यावेळेला गुडविलचं देखील कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी लक्षात घेतलं ते देखील आपल्याला कॅल्क्युलेट करायचे तर सुरुवातीला आपल्याला ज्या इंटिमेशन दिले आहेत की ज्यामध्ये प्रिपेअर रमेश कॅपिटल अकाउंट शोईंग द्या अमाऊंट पेबल टू हिज एक्झिक्युटर्स या अनुषंगाने अकाउंटिंग प्रॉब्लेम आपण सॉल्व करतो आहोत सुरुवातीला जर आपण बघितलं की बॅलन्सीच्या लायबिट साईडमध्ये आपला कॅपिटल जो बॅलन्स आहे त्यात आपण कुठला काही आहे फक्त ज्या पार्टनरच्या डेथ झाली त्या पार्टनरचंच कॅपिटल अकाउंट आपल्याला ऑपरेट करायचं म्हणून रमेश कॅपिटल अकाउंट दिलं आहे तुम्हाला टू लॅक फोर्टी थाउजंड था। म्हणून रमेश अकाउंटच्या इथे क्रेडिट साईडला अमिशन करायचं बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन याप्रमाणे बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन अमाऊंट असेल रुपीज टू लॅक फोर्टी थाउजंड ही असेल कॅपिटल कुणाचं रमेश या पार्टनरचं त्यानंतर आता बॅलन्सेस बघा इथे कॅपिटलनंतर असेल की क्रेडिटर्स आता राहुल रोहित कॅपिटल आपण कुठे ट्रान्सफर करत नाही नंबर नेक्स्ट असेल क्रेडिटर्स बिल्स पेबल या दोन्ही बॅलन्सेसला आपण लाईबलीट्स सायला ट्रान्सफर करतो परंतु बॅलन्स शीट आपल्याकडे नाही आहे जनरल रिझर्व आपला ट्रान्सफर करायचं आता किती शेअर द्यायचे फक्त सिक्स्टीन थाउजंड टोटल नाईन्टी सिक्स थाउजंड शेअर काय असेल तुमचा जनरल रिझर्व त्यातला जो शेअर आहे तो रमेशचा रमेशचा शेअर किती वन पॉईंट सिक्स याप्रमाणे म्हणून नाईन्टी सिक्स थाउजंड मल्टी आपला मल्टिप्लाइड बाय वन पॉईंट सिक्स म्हणून ना सिक्स्टीन थाउजंड हा जनरल रिझर्वमधला शेअर असेल तो आपल्याला द्यायचा आहे मग जनरल रिझर्वमधला शेअर तर दिला आपण डिसीज पार्टनरचा म्हणजे या पार्टनरचा तर इंटर काय पास करतो आपण जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू रमेश कॅपिटल अकाउंट याप्रमाणे अमाऊंट किती मेन्शन करायची सिक्स्टीन थाउजंड ही आपण रमेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला मेन्शन करतोय बाय जनरल रिझर्व अकाउंट रुपीज सिक्स्टीन थाउजंड समजलं याप्रमाणे नंबर नेक्स्ट आहे आपण आसाईडस आपईडा आपण कंटिन्यू करतो आहे की डेटर्स रुपीज वन लॅक आर ऑलरेडी तुम्ही टेन थाउजंड मायनस केली आहेत मात्र आर डी डी तुम्हाला किती सांगितले ॲडजस्ट नंबर फर्स्टमध्ये आर डी में डी वॉज मेटेन एट फाय पर्सेंट ऑन डेटस तुम्हाला डेटसवरती आर डी फक्त पाच हजाराचा चार्ज करायला सांगितले तुम्ही चार्ज केलेत किती टेन थाउंड ॲक्च्युली तुम्ही किती एक्सेस केलेत त्या ठिकाणी चार्ज टेन फाय थाऊझंड एसीस चार्ज केले मग तुम्हाला फाय थाउजंड ज्या ठिकाणी तुम्हाला आर आडीची प्रोविजन फाय थाउजंड करायला पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही आर डीचे प्रोजन किती केले टेन थाउजंड म्हणजे टेन थाउजं एक्सिस तुम्ही आर डी चार्ज केलेत हा देखील तुमचा काय दिसणार आहे मग या ठिकाणी इनकम की तो इन्कम आपल्याला आर डीचा इन्कम आपल्याकडे दाखवायचा रिलेशन अकाउंटचा मेन्शन करायचं बाय आर डी अकाउंट म्हणजे तुमच्याकडनं जास्त पैसे खर्च केले गेले -के अमाऊंट मेन्शन करायची फाय थाउजंड या नोट वर्किंग नोटमध्ये ठीक आहे म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला ऑलरेडी टेन थाउजंड पे करायला पाहिजे तुम्ही म्हणजे फाय थाउजन पे करायला पाहिजे तुम्ही टेन पे केलेत मात्र त्यातनं तुम्ही फाय थाउजंड रिटर्न घेतले म्हणून हा फाय थाउजन तुमचा काय दिसेल इन्कम म्हणून तो रिव्हॅलेशन अकाउंटच्या क्रेडिट आपण मेन्शन केलं इथे रिव्हॅलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला सर्व इनकम्स असतील ते आपण इथे मेन्शन केली बाय इनकम किंवा बाय अरेडे रुपीज फाय थाउजंड नंबर नेक्स्ट प्लान टेन मस्नर रुपीज एटी फाय थाउजंड आता पॅन्टेन मस्नेच्या संदर्भामध्ये अॅड अमाऊंट किती झाली आहे एटी थाउजंड म्हणजे प्लाइटन मशनर व्हॅल्यू किती नाही डिक्रीज झाली या ठिकाणी फाय थाउजंड रुपीजने मग हा तुमचा काय झाला लॉस मग लॉस लस सिंडिकेट करणार तुम्ही अकाउंट डेबिट साइडला टू प्लांट एंड मशीनरी अकाउंट टू प्लांट एंड मशीनरी अकाउंट याप्रमाणे अमाउंट असेल रुपीस 5000 याप्रमाणे ठीक है नंबर नेक्स्ट मेंशन काय केला की अ uh, इन्वेस्टमेंट इन्वेस्टमेंट रुपीजी थ्री लाख फिफ्टी थाउजंड आता इनवेस्टमेंटवरती देखील ॲडजस्मेंट की इन्वेस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू दिले फोर लाख टेन थाउजन ॲक्च्युली त्याची बुक व्हॅल्यू होती थ्री लाख फिफ्टी थाउजन याचा अर्थ किती रुपये व्हॅल्यू इनक्रिज झाली इन्वेस्टमेंटची सिक्स्टी ने मग इन्वेस्टमेंटची जर व्यवू इनक्रीज झाली तर त्याचा आपण इफेक्ट दाखवता कुठे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्मेंट अकाउंटच्या किंवा रिलेशन अकाउंटच्या साईडला तर ठिकाणी मेन्शन करत पाय इन्वेस्टमेंट अकाउंट बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट अमाऊंट किती मेन्शन केली तुम्ही सिक्स्टी थाउजंड समजलं नंबर नेक्स्ट आहे आता ॲडजस्ट नंबर नेक्स्ट काय की मोटार लॉरी मोटार लॉरीवरती काय ॲडजस्टमेंट दिली आहे का ते आपण लक्षात घ्यायचे की मोटार लॉरीवरती कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून मोटार लॉरीचा बॅलन्स आपण कुठेही ट्रान्सफर करणार नाही आहे ना की बॅलन्सच्या सेट सेलला किंवा ना की पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा ना रिवॅल्युशन अकाउंटला का तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट नाही आहे बिल्डिंगवरती देखील ॲडजस्टमेंट नाही आहे बिल्डिंगचे देखील व्हॅल्यू एटी थाउजंड दिली त्यावरती ॲडजस्टमेंट नाही आहे बँक रुपये फो वन लॅक फोर्टी एट थाउजंड त्यावरती देखील ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून आपण हे सर्व बॅलन्सेस तशाच तसेच ठेवतोय ॲडजस्ट नंबर फर्स्ट आपण मेंटेन केली आहे सेकंड नंबर मेंटेन केली आहे आपल्याला पार्टनरचे डेट कधी झाली फर्स्ट ऑक्टोबर टू थाउजंड सेव्हनला झाली म्हणून त्याला बेनिफिट्स आपल्याला सिक्स मंथचे द्यायचे आहेत हे लक्षात घ्यायचे ज्या डेटला म्हणजे बरं ठीक आहे ॲडजस्ट नंबर थर्ड जे असेल ऑफ द क्रिएटर्स अँड आयटम ऑफरपी सिक्स थाउजंड वॉज नो लॉंगर अ लायबिलिटी अँड हेन्स वॉज प्रॉपरली ॲडजस्टेड सिक्स थाउजंडची क्रिएटरची अमाऊंट तुम्हाला पे नाही करायची आहे म्हणून तो तुमचा काय दिसेल इनकम दिसेल म्हणून तो इनकम तुम्हाला बाय क्रिएटर्स म्हणून मेन्शन करायचं आहे बाय क्रिएटर्स अकाउंट सिक्स थाउजंड कुठल्या अकाउंटला रोलेुशन अकाउंटचा घेतला बाय क्रिटर्स अकाउंट सिक्स थाउजंड ॲडजस्ट नंबर थर्ड प्रमाण तुम्ही याप्रमाणे इफेक्ट द्यायची समजलं त्यानंतर पुढे काय मेन्शन केलं आहे प्रॉफिट फॉर टू थाउजंड सेवेंटीन एटीन वॉज इस्टिमेटेड ॲट रुपीज वन लॅक्स ट्वेंटी थाउजंड वन लॅक्ट ट्वेंटी थाउजंडचा साधारणतः टू थाउंड सेव्हन्टीन एटीनमधलं इस्टिमेटेड प्रॉफिट होतं अँड रमेश शेअर इन इट अँटमेज शेअर इन इट अँटामिजचा त्यामध्ये शेअर आहे रमेश कोण आहे डिसीज पार्टनर की ज्याची डेट झाली आहे त्याचा शेअर त्यामध्ये आहे टू दि डेट ऑफ हिज डेथ वॉज गिव्हन टू हिम आणि त्यांचा जो शेअर असेल त्यामध्ये तो आपल्याला कॅल्युट करायचा तर कशामध्ये कॅल्युट करायचं ते लक्षात घ्या इथे कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट अप टू डेट ऑफ डेथ ऑफ रमेश रमेशच्या डेथपर्यंतचा प्रॉफिट आपण कॅल्कुट करतो कधीपासून कॅलक्युट करायचं फायनान्शियली स्टार्ट झालं फर्स्ट एप्रिल टू थाउजंड सेवन्टीनपासून टू फर्स्ट ऑक्टोबर टाउजन सेवन्टीन म्हणजे किती मंथचा ड्युरेशन झाला हा तुमचा सिक्स मंथचे बेनिफिट्स आपल्याला प्रोवाईड करायचे त्याप्रमाणे सिक्स मंथ ठीक आहे मग शेअर ऑफ रमेश इन प्रॉफिट रमेशचा शेअर किती प्रॉफिट मग तो कैलकुलेट करत मग प्रॉफिट इज इक्वल टू इस्टिमेटेड प्रॉफिट किती दिलं तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये सपोज वन लॅक ट्वेंटी थाउजंड दिला बरोबर आहे म्हणून इस्टिमेटेड प्रॉफिट रुपीस इस्टिमेटेड प्रॉफिट मल्टीप्लाइड शेअर ऑफ रमेश रमेशचा शेअर किती त्यामध्ये थ्री इज टू इज वन म्हणून वन अपॉन सिक्स आध्याचा काय असेल मग शेअर असेल ठीक आहे आणि पुढे काय मेन्शन केलं ड्युरेशन तुमचं किती ड्युरेशनचं तुम्ही प्रॉफिट आला अलाव करताय सिक्स मंथसाठी म्हणून या ठिकाणी वन लॅक ट्वेंटी थाउजंड इस्टिमेटेड प्रॉफिट या ठिकाणी शेअर ऑफ रमेश वन अपॉईंट सिक्स आणि इथे लास्ट ड्युरेशन की सिक्स मंथचं बेनिफिट देत आहे म्हणून आउट ऑफ ट्वेल्व मंथ सिक्स मंथचे बेनिफिट्स याप्रमाणे तुम्ही देत आहे मग याप्रमाणे ट्वेंटी थाउजंड मल्टिप्लाईड बाय वन अपॉईंट टू वन अपॉईंट टू का तर सिक्स डिवायडेड बाय ट्वेल्वच शॉर्टली आपण वन अपॉइंट टू मेन्शन केलं मग टेन थाउजंड तुम्हाला व्हॅल्यू मिळाली याला म्हणायचं आहे रमेश शेअर इन प्रॉफिट रमेश शेरीन प्रॉफिट किती मिळालं तुम्हाला टेन थाउजंड आता हा रमेश शेरीन प्रॉफिट मिळाला टेन थाउजंड हा आपण ट्रान्सफर करतो रमेश कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईला मेन्शन करायचा बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट याच्या अमाऊंट किती मिळालं तुम्हाला टेन थाउजंड कळाली कशापर्यंत कालकुट करायची अमाऊंट प्रॉफिट अँड लस सस्पेन्स अकाउंट टेन थाउजंड हा जो बॅलन्स या वर्किंग नोटप्रमाणे आपण घेतला आणि याच वर्किंग नोटप्रमाणे आपल्याला आता सेकंड नंबर पेट कुठे जायचा असतो बॅलन्सच्या ॲसेट साईला काय म्हणून द्यायचा येतो प्रॉफिट लॉस सस्पेन्स अकाउंट याप्रमाणे परंतु बॅलन्स शीट या ठिकाणी अवेलेबल नाही आहे म्हणून आपण फक्त एवढा एकच इफेक्ट द्यायचा आहे ॲडजस्ट नंबर फोर तुम्हाला कळली असेल ठीक आहे ॲडजस्ट नंबर फिफ्थ Give of uh, goodwill of the firm was uh, valued at two times of the average profit of last five years, which were 2012-13. profit is 1 like thousand. 2013-14, the profit 2 lakh. 2014-15, profit delay 2 lakh 50 thousand. 2015-16, profit the 1 80 thousand. वन लाख फिफ्टी थाउजंड टू लॅक्स टू थाउजंड सिक्सटीन सेवन्टीनचा दिला वन ॲक्क ट्वेंटी थाऊझंड असं टोटल प्रॉफिट दिला आणि रमेश शेअर इन इट वॉज टू बी गिवन टू हिम या ठिकाणी रमेचा देखील या गुडविलमध्ये शेअर आहे तर त्यानुसार आपण वर्क इनवर तयार केली की वर्किंग कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल रमेश शेअर इन गुडविल बरोबर रमेश शेअर इन गुडविल की ज्यामध्ये गुडविल कॅलकुट करताना आपण ॲव्हरेज प्रॉफिटने कॅलक्युट करतो ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स याप्रमाणे टोटल फाइव इयर्स प्रॉफिट आपण या ठिकाणी कॅलक्युट केला डिवाइड बाय फायव्ह केले टोटल फाय इयर्स होते म्हणासाठी आणि इट्स इक्वल टू नाईन लॅक डिवाइडेड बाय फाय या सर्वांचे टोटल लाई नाईन लॅक डिवाइडेड बाय फाय म्हणून तुम्हाला एवरेज प्रॉफिट मिळाला ला वन ॲक एटी थाउजंड ठीक आहे मग गुडविल कॅल्कुट करताना इक्वेशन काय परत ॲव्हरेज प्रॉफिट म्टिप्लाय नंबर ऑफ इयर्स परचेस नंबर ऑफ इयर्स परचेस कुठे दिले तुम्हाला या ठिकाणी गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ऍट टू टाइम्स टू टाइम्स म्हणजे काय नंबर ऑफ इयर्स परचेस म्हणायचे हे टू टाइम्स म्हणून या ठिकाणी आपण काय केलं गुडविल इज इक्वल टू एवरेज प्रॉफिट मल्टीप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेस मग ॲव्हरेज प्रॉफिट मिळाला वन लाख एटी थाउजंड मल्टिप्लाइ टू टू काय आहेत नंबर ऑफ इयर्स परचेस म्हणून गुडविल मिळाला थ्री लाख सिक्स्टी थाउजंड हे टोटल फर्मचं गुडविल झालं मात्र यातला आपल्याला शेअर काढायचं आहे कोणाचा डिसिज पार्टनरचा रमेशचा म्हणून या ठिकाणी काय मेन्शन केलं शेअर ऑफ गुडविल किंवा शेअर ऑफ रमेश इन गुडविल म्हणून थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड मल्टिप्लायड रमेशचा जो काय शेअर असेल तो किती मिळाला वन डिवायडेड बाय सिक्स आहे रमेशचा शेअर म्हणून त्या ठिकाणी सिक्स्टी थाउजंड ही गुडविल तुम्ही या ठिकाणी केला सिक्स्टी थाउजंड कोणाचं रमेशा पार्टनरचं टोटल सिक्स व थ्री लॅक सिक्स्टी थाउजंड टोटल फर्मचा गुडविल त्यातला शेअर कोणाचा सिक्स्टी थाउजंड रमेशचा तो आपला काय कॅल्क्युलेट करायचं आहे पार्टनर्स रमेश कॅपिटल अकाउंटचा किटचा इलिमेशन करायचं आहे बाय गुडविल अकाउंट सिक्स्टी थाउजंड याप्रमाणे समजल्याप्रमाणे ॲडजस्ट नंबर फिफ्थ तुम्हाला समजली असेल ॲडजस्ट नंबर सिक्स सॅलरी रुपीज फाय थाउजंड पर मंथ वॉज प पेबल टू हिम रमेश या पार्टनरला सॅलरी मंथ फायव्ह थाउजंड पे केली जाते मग या ठिकाणी फायव्ह थाउजंड पर मंथप्रमाणे किती सॅलरी होती ती सिक्स थर्टी थाउजंड मग सॅलरी जी काय असेल ते आपण पार्टन्स कॅपिटल अकाउंट इट चायला मेशन करतो बाय सॅलरी एंट्री काय पास करता तुम्ही सॅलरी अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा किटला किंवा रमेश कॅपिटल अकाउंटचा घेतला म्हणायचे बाय सॅलरी अकाउंट रुपये थर्टी थाउजंड याप्रमाणे कळालं नंबर नेक्स्ट आहे ॲडजस्ट नंबर सेवन इंटरेस्ट ऑन कैपिटल एट फाय पर्सेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल ॲट फायव्ह पर्सेंट कॅलक्युलेट करताना इंटरेस्ट होती चार्ज करता तुम्ही कॅपिटल होती पार्टनरचं कॅपिटल किती आहे टू लॅक फोर्टी थाउंड मग टू लॅक फॉर्टी थाउजंडवरती तर फायव्ह पर्सेंटने जर चार्ज केला इंटरेस्ट तर तो मिळेल की तुम्हाला ट्वेल्व थाउजंड इथे माहिती आहे बाय इंटरेस्ट इंटरेस्ट ऑन कैपिटल आपण कुठे ट्रान्सफर करता इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट अमाऊंट ट्रान्सफर करतो तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडस इला डीसीज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ऑपरेट करतो आपण फक्त हे लक्ष ठेवा त्यानंतर पुढे ॲडजस्ट नंबर सेवनमधीलच पुढे काय मेशन केलं अँड ऑन ड्रॉइंग्स रुपीज टू थाउंड वेअर चार्ज इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स तुम्हाला एडिकाई दिला इथे ड्रॉइंग्स म्हटलंय त्यात इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स रुपीज टू थाउंड तुम्हाला चार्ज काढ सांगितलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स जर चार्ज केला पण तो पार्टनरचा काय असणारे लॉस असेल म्हणून तो आपण पार्टनरचे लॉसेस पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला आणि पार्टनरची इन्कम सर्व पार्टनर्स कॅपिल अकाउंटचा क्रेडिटला मेन करतो तर हा जो इंटरेस्ट ऑन लॉ ड्रॉइंग्स आहे टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स इथे आपल्याला मेन्शन करायचं आहे टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स अकाउंट अमाऊंट दिले टू थाउजंड ती याप्रमाणे कॅल्क्युट करायची समजलं ॲडजस्ट नंबर एट ड्रॉइंग्स मेड बाय रमेश टू सप्टेबर टू थाउंड सेव्हन्टीन वेअर रुपीज फाय थाउजंड पर मंथ ड्रॉईंग जे होतं ते एंडिंग एंडिंगपर्यंत फाय पर मंथ होतं म्हणजे सिक्स मंथचं ड्रॉइंग्स त्या ठिकाणी कॅलकुट करायचं सिक्स मंथचं ड्रॉइंग्स किती होती सिक्स मल्टिप्लाइड बाय फाय म्हणून थर्टी थाउजंड मग ड्रॉइंग्स देखील काय करतो तुम्ही पार्टनर्स अकाउंट डेबिट लाइन इंडिकेट करता येथे मेक्शन करायचं टू ड्रॉइंग्स अकाउंट अमाऊंट रुपीज थर्टी थाउजंड कसं आलं ते का आलं की सपोज फाय थाउजंड मल्टीप्लायड बाय सिक्स म्हणून थर्टी थाउजंड आलं समजलं याप्रमाणे ड्रॉइंग्स आपण नेहमी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डिबिट साईडला ट्रान्सफर करतात तर अशा पद्धतीने सर्व इफेक्ट्स आपण यामध्ये लक्षात घेतली आहेत तरी आपण तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे रमेश कॅपिटल अकाउंट रमेश कोण आहे डिसीज पार्टनर ज्याचे डेथ झाले त्या पार्टनरचे कॅपिटल अकाउंट आपण ऑपरेट केलं या पद्धतीने त्यानंतर हे जे रिवॅल्युशन अकाउंट आहे हे आपण ऑपरेट केलं सोबतच या ॲडजस्टमेंटमध्ये किंवा ह्या नोट वर्किंग नोट्स तुम्ही या ठिकाणी ऑपरेट केलेले आहेत या अनुषंगाने तुम्हाला अकाउंटिंग प्रॉब्लेम काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे तर आता आपण सुरुवातीला जे अकाउंट्स आहेत त्या ठिकाणी टॅली करून घेणार आहोत हां तर या अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये जो का बॅलन्स जी काय बॅलन्सिंग रीती आहे जसं की आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करतो सुरुवातीला आपण जसं काय रिवॅल्युशन अकाउंट क्लोज केलं रिवॅल्युशन अकाउंटमधला जो सिक्स्टी सिक्स थाउजंडचा जो टोटल काय मिळाला डिस्टन्स मिळाला की याला पण रिव्हॅले्युशन अकोंट क्रेडिट बॅलेन्सिंग पिअर सेव्हनी वन थाउजंड कॅलक्युट केली बॅलेन्सिंग पिअर सेवन्टी वन थाउजंड दोनकडे मेशन केली सेव्हटी वन थाउजंड मायनस फाय थाउजंड हा जो एक्सपेन्स गेला त्यातनं तर आता सिक्स्टी सिक्स थाउजंड हा असेल रिव्ह्युशन प्रॉफिट या रिव्हॅले्युशन प्रॉफिटमध्ये सर्व पार्टनरचे शेअर्स आहेत त्यामध्ये राहुल थ्री अपॉन सिक्स किंवा राहुल थ्री डिवायडेड बाय सिक्स रोहित टू डिवाइड बाय सिक्स रमेश वन डिवायडेड बाय सिक्स या रेशोप्रमाणे या सिक्स्टी सिक्स थाउजंड जो प्रॉफिटचं डिवाडिशन केलं आपण की रमेश राहुलला थर्टी थ्री थाउजंड मिळेल आउट ऑफ सिक्स्टी सिक्स थाउजंड रोहितला ट्वेंटी टू थाउजंड आणि रमेश या पार्टनरला इलेव्हन थाउजंड त्या ठिकाणी मिळतील मग या सिक्स आउट ऑफ सिक्स्टी सिक्स थाउजंड हा रिवॅल्युशन प्रॉफिटमध्ये की इलेव्हन थाउजंड कोणाला मिळाले रमेश या पार्टनरला मग आपण या रमेश या पार्टनरचा जो प्रॉफिट असेल तो आपण ट्रान्सफर कुठे करणार रमेश कॅपिटल अकाउंटच्या खेट साईडला मग या ठिकाणी आपल्याला राहुल रोहित यांचा बॅलन्स आपला कुठे ट्रान्सफर करायचा नाही आहे तर या ठिकाणी जो रमेश पार्टनर आहे त्याचा कॅपिटल बॅलन्स आपण ट्रान्सफर करतो की या ठिकाणी बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट जो असेल तो आपण ट्रान्सफर करतो बाय काय रिव्हॅल्युएशन अकाउंट पेज इलेव्हन थाउजंड याप्रमाणे ते इलेव्हन थाउजंड मेन्शन केलं ठीक आहे आता आपण या ठिकाणी जे रमेश कॅपिटल अकाउंट टॅली करण्यापूर्वी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की इंटरेस्ट ऑन कॅपिटल मी ॲक्च्युअलमध्ये कॅलक्युट केला होता तो ट्वेल्व्ह थाउजंड मेन्शन केला परंतु तो ट्वेल्व थाउजंड मेशन न करता तो तुम्हाला किती कॅलक्युट करायचं सपोज या ठिकाणी लक्षात प् घ्या इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कसे होते चार्ज केला तो टोटल कॅपिटल होते टोटल कॅपिटल किती होतं टू लॅक फोर्टी थाउजंड मल्टिप्लाइड डिवायडेड बाय मल्टिप्लाईड शेअर ऑफ कुणाचा शेअर होता त्या ठिकाणी रमेश या पार्टनरचा शेअर होता सपोज त्यापैकी रमेशचा शेअर म्हणण्यापेक्षा किती पर्सेंटने इंटरेस्ट चार्ज करायचा होता फाय पर्सेंटने किती पर्सेंटपैकी हंड्रेड पर्सेंटपैकी बरोबर आहे आणि त्याचा किती मंथचा आपलं इंटरेस्ट ऑन कॅल्क्युलेट करायचं होतं कॅपिटल सिक्स मंथचा बरोबर याप्रमाणे याप्रमाणे इक्वेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं होतं म्हणजे व्हॅल्यू किती मिळाले तुम्हाला सपोज व्हॅल्यू मिळती आहे टू लॅक फोर्टी थाउजंड किंवा टू थाउजंड फोर हंड्रेड बरोबर याप्रमाणे टू थाउजंड फोर हंड्रेड टू थाउजंड फोर हंड्रेड मल्टिप्लाइड फाय व्हॅल्यू मिळते तुम्हाला ट्वेल्व थाउजंड बरोबर आहे ट्वेल्व थाऊजंड मल्टिप्लाईड बाय वन अपॉईंट टू म्हणून या ठिकाणी व्हॅल्यू मिळते सिक्स थाउजंड ठीक आहे ही सिक्स थाउजंडची व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणून कॅलक्युटायची रॉंगली माझ्याकडनं ट्वेल्व थाउजंड मी मेन्शन केली होती ही अगोदर जर थोडंसं लक्षात घ्या या पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण जर बॅलन्सिंग बरं का जर कॅलक्युट केली तर व्हॅल्यू मिळेल किती तुम्हाला थ्री लॅक सेवन्टी थ्री थाउजंड ठीक आहे थ्री लॅक सेवन्टी थ्री थाउजंड ही व्हॅल्यू मिळेल तर थ्री लॅक सेवेंटी थ्री थाउजंड के ची। ची 32, रहा ही बॅलन्स मिगर असेल क्रेडिटची त्यातनं डेबिटची बॅलन्स जर गेली थर्टी टू थाउजंड तर राहते किती व्हॅल्यू थ्री लॅक फोर्टी वन थाउजंड एवढी व्हॅल्यू शिल्लक राहते आहे मग थ्री लॅक फोर्टी वन थाउजंड व्हॅल्यू कुणाला ट्रान्सफर करायची रमेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला आहे ते काय मानजित टू एक्झिक्युटर्स लोन अकाउंट टू एक्झिक्युटिव्ह लोन अकाउंट रुपी थ्री लाख फोर्टी वन थाऊझ ही अमाउंट तुम्हाला काय करायची कॅलक्युलेट करायची की हे तुमचं काय असणारे फायनल ॲन्सर असेल या अकाउंटिंग प्रॉब्लेममधील ठीक आहे म्हणजे हा अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला या पद्धतीने काय करायचा आहे सॉल्व करायचा आहे रमेश कॅपिटल अकाउंट तुम्हाला यापैन ऑपरेट करायचे ड्रॉइंग्स असेल ते द्यायचे कॅप ड्रॉइंग्स असेल किंवा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स असेल त्याप्रमाणे डेबिटला ड्रॉइंग्स असेल तर या देखील डेबिटला उल्लेख करायचे बाकी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथे मेशन केलं जनरल रिझर्व त्यातला जो शेअर होता त्या डिसीज पार्टनर होतो इथे मेशन करायचं प्रॉफिट अँड लस सस्पेन्स अकाउंट जे आपण कॅलक्युट के केलं टेन थाउजन इथे मेन्शन केलं ऑफ रमेश पायाचं आपण एंट्री पास केली गुडील अकाउंटने भेटू रमेश कॅपिटल अकाउंट याप्रमाणे एंट्री पीट दिलेत आपण सॅलरी दिली गेली आहे फाय थाउजंड पर मंथप्रमाणे सिक्स मंथची सॅलरी दिली गेली थर्टी थाउजंड याप्रमाणे इफेक्ट द्यायचे इंटरेस्ट ऑन कॅपिटल सिक्स मंथचा पे करायचा आहे सिक्स थाउजंड कॅल्क्युट आली आहे व्हॅल्यू आणि बाय रवॅल्युशन अकाउंट इलेवन थाउजंड की जो रिव्हॅल्युशन प्रॉफिट होता टोटल सिक्स्टी सिक्स थाउजंड त्यामैकी वन डिवायडेड बाय सिक्स या रेशोप्रमाणे इलेवन थाउजंड त्या प्रॉफिटमधला शेअर होता तो आपण या ठिकाणी कॅल्क्युट केला तर अशामध्ये थ्री लाख सेव्हन्टी थ्री थाउजंड ही बॅलन्सिंग निपर आली त्यातनं तुम्हाला थर्टी टू थाउजंड लेस करायचे तर राहतात थ्री लाख फोर्टी वन थाउजंड याप्रमाणे हा बॅलन्स तुम्हाला या ठिकाणी कॅल्कुलेट करायचा आहे म्हणजे तुम्हाला रमेश या डिसीज पार्टनरच्या एक्झिक्युटरला किती रक्कम पे करायची आहे थ्री लॅक फॉर्टी वन थाउजंड हे आपण या ठिकाणी समजून घेतलेलं आहे निश्चितच हा अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला या पद्धतीने रिव्हॅलेशन अकाउंटला काय मार्क्स नाही वर्किंग नोटमध्ये या ठिकाणी फक्त आपण रिव्ह्युलेशन प्रॉफिट कॅलक्युट करण्याकरिता ही वर्किंग नोट कॅल्क्युलेट केली आहे आणि सोबतच या ज्या वर्किंग नोट्स किंवा ज्या दिलेल्या आहेत हे तुम्हाला मात्र कॅकुलेट करायचे की यासाठी मार्क्स आहेत तुम्हाला जसं की ते कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेशन ऑफ गुड हे जर तुम्ही कॅलक्युट केलं प्रॉपरली तर अकाउंटिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला इझी जाईल किंवा इझी गेल्याने तुम्हाला याप्रमाणे अकाउंटिंग प्रॉब्लेममध्ये अमाऊंट्स फिगर्स त्या ठिकाणी प्रॉपरली मेन्शन करता येऊ शकतात मला असं वाटतं अकाउंटिंग प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉपरली समजला असेल याच्यापेक्षा अपेक्षा आहे ठीक आहे थँक्यू